हेलो हेलो हमारे सरकार गेले का क्या राव सर नका है अपन जिधर खड़े सरकार उधर खड़े शिवसैनिक वाइट वाटते नहीं ना काय वाइट वाटते राव सर खूब उद्धव साहेब बोलले माझ्या लोकांनी माझा घात केला आपला जिंकू द्या जिंकलो अरे मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो काही चुकलं असेल तर माफ करा मला ते त्यांचा मोठेपण आहे आपण शिवसैनिक आहे आपण रडायचं नाही आपण लढायचं अगं शिवसैनिक आज 60 वर्ष समजा 56 वर्ष शिवसेनेला झालेत त्यातली 30 वर्ष मी शिवसेनेत आहे ह्या 30 वर्षात किती वेळा सत्ता होती ही 2.5 वर्ष मागची युती मधले 5 वर्ष आणि त्याच्या आधीची 5 वर्ष तो माझा जो काम करण्याचं हे आहे रुबाब आहे आपण शिवसैनिक म्हणून जे काम करतो तर सत्ता असो वा नसो मी अशीच काम करत होते आपल्याला काय फरक पडतो काय इन्फ्लेक्शन साहेबांनी का निराने घेतलं नाही त्यांचा दम नव्हता 2 वर्ष वाट बघायची नंतर आपण एकत्र साहेबांनी चांगलं काम केलं असतं आपण शिवसेनेची सत्ता परत 1.5 वर्ष अशी गेली ना अशी गेली असती तुला आणि मला आपण एवढं सामान्य असून आपण 1 रुपया कमवलाय का शिवसेनेच्या नावाने कधी आपण कोणाचा प्रचार केला का वडापाव तरी खाल्लाय का पण आपल्यासारखे व्यक्ती त्यांच्या बरोबर आहे ना आणि त्यांना एवढं मिळून पण त्यांनी हा जो भू खाल्लेला आहे ना जाऊ दे ना त्यांची कर्म आहे बघ शिवसेनेला अलिखित शाप आहे शिवसेनेतून सोडून जे जातात ना त्यांच्यासाठी एक अलिखित शाप आहे की हे संपणारच आजपर्यंत जो जो शिवसेनेला सोडून गेलाय तो संपलेला आहे आणि हा तर भवानी मातेने दिलेला शाप आहे जे सोडून जातील ना आपल्या सेना भवन मध्ये भवानी मातेचं मंदिर आहे हो तर त्यामुळे रडायचं नाही आणि लढायचं उद्धव साहेबांच्या मागे उभं राहायचं आणि जे सोडून गेलेत त्यांना नाही उद्धव साहेबांच्या पायाशी यावं लागलं ना तर तू बघ हा माझा शब्द जय सद्गुरु तुझी जीभ खरी ठरव खरीच ठरला आणि ते आज अख्खा महाराष्ट्र रडेल आज अख्खा महाराष्ट्र कारण हा पहिला मुख्यमंत्री होता की ज्याला लोक आपला कुटुंब प्रमुख मानत होता आणि ते आपल्या सत्तेवर बसले कोरोना आला लोकांना सगळं माहितीये अगं आपल्यासारख्यांना सगळे नेते भेटत होते तर काय ह्या नेत्यांना उद्धव साहेब भेटत नव्हते का किती खोट बोलतात गो किती कृपा आल्या गो आता तुला माहितीये मी जे काम करत होती तर शिंदे साहेबांच्या घरी सकाळी मी 8 ला जात होती आमदार खासदार कोरोनामुळे ते रोडवर थांबवायचे आणि त्या शिंदे साहेबांच्या घरात मला सकाळी 8 ला एंट्री होती तर ह्यांना काय उद्धव साहेब भेटत नव्हते का तू सांग आपल्याला काही माहिती नाहीये का माहितीये येईल ना गे साथ त्यांना महाराष्ट्रातली एकूण एक जनता त्यांना साथ देईल मुंबई महानगरपालिकेत पण आपण प्रचंड बहुमताने येऊ नेहमीपेक्षा कल्याण डोंबिवलीवर भगवा आणायचं हे काम आपलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा येईल हा शब्द आहे हे म्हणतात ना काळ्या दगडावरची भगवी रेख आहे भगवी रेष आहे हे असं होणार म्हणजे होणार हे मी जे बघितलं ना आज उद्धव साहेबांना त्यांना आपल्या सारख्यांचे एवढे आशीर्वाद आहे अख्खी आज जी मुंबई उभी आहे ना ह्या मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी ही केंद्राने किंवा भाजपने आरएसएसने केलेली खेळी आहे आणि ह्या खेळीला आपल्या पक्षातल्या लोकांनी साथ दिलेली आहे ना त्यांचं आयुष्यात कधी भलं होणार नाही जे महाराष्ट्र तोडणाऱ्यांना साथ देतायत ना त्यांचं आयुष्यात कधी भलं होणार नाही हा एकूण एक महाराष्ट्राच्या माणसाचा मनापासून तळतळाट आहे आमच्यासारखी माणसं आणि म्हातारी माणसं रडतायत काय पाप केलं सांग ना चांगलं केलं ना काय आज उद्धव साहेबांच्या राज्यात एखादा अपवाद सोडला 1-2 अपवाद सोडला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या तरी हे लोक म्हणतायत की म्हणजे आता काय बोलायला सांगू का की आज आपल्याला साहेबांनी जो सांगितलंय की ह्यांच्या आड यायचं नाही म्हणून माझी मी जीभ सांभाळते त्यांना काय उन्मत करायचं आहे काय मास्क करायचं आहे काय पेढे वाटायचे आहेत आणि काय त्यांना फटाके फोडायचे फोडून द्यायचं बघ ना पेढे वाटतोय फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील त्याला पेढे भरवतोय बायकांना ते वाट बघत बसलेले ना सुप्रीम कोर्टातून आदेश आता ज्या पक्षाचे आमदार त्यांच्याकडे नाही आणि त्यांना फ्लोर टेस्ट घ्यायला सांगतायत ही आता लोकशाही म्हणजे जिथं आणि 12 आपले आमदार 12 आपले राज्य हा जे ते राज्य काय
राज्यपाल नियुक्त करतो ते आज 2.5 वर्ष लोमकळत ठेवलं आणि त्या राज्यपालांनी एका दिवसात आपल्याला फ्लोर टेस्ट घ्यायला लावले. हा म्हणजे हे किती हरामखोर आहे, एक नंबर हरामखोर. अख्खा देश विकला यांनी देश, आणि त्यांना माहितीये ह्या देश वाचवायसाठी जी क्रांती होणार आहे ना ती ह्या महाराष्ट्रातून क्रांती होणार आहे, आणि ही क्रांती होऊ नये म्हणून त्यांना आपलं सरकार बरखास्त करायचं होतं. पण हे त्यांचा भ्रम आहे. एक एक शिवसैनिक, एक एक मराठी माणूस, इथं पक्षाचं काहीच नाहीये, एक एक मराठी माणूस आहे महाराष्ट्रामधनं ना क्रांती करेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल की इथून पुढे ईव्हीएम नाही, बॅलेट पेपरवरच आपल्याला निवडणूक लढवायचं आहे. हा जोपर्यंत बॅलेट पेपर येत नाही ना, कारण ह्यांचं कारस्थान काय, ह्यांना माहितीये काही केलं जनता किती विरोधात गेली तरी आपल्या हातामध्ये ईव्हीएम आहे, आणि जोपर्यंत आपल्या हातामध्ये ईव्हीएम आहे आपल्याला कोणी हरवू शकत नाही. तर जे आता ह्या आपण म्हणू, आता आपण समजून जायचं की आता आपण गुलामगिरीकडे चाललेलो आहे, तर इथून पुढे आपण ईव्हीएम वर मतदान करायचं नाही. आणि हे जन आंदोलन आपण उभारायचं, ह्या भडव्यांना यांची जागा दाखवायची. आरएसएस आहे ना, इंग्रजांच्या काळापासून देशाच्या विरोधात काम करत होता, आणि हे आपले स्वतःला मराठा म्हणवतात, हिंदुत्वाच्या नावाखाली आज कोणाच्या मांडीवर जाऊन बसलेत ना, त्यांचा भ्रमाचा भोपळा अशा पद्धतीने फुटेल ना, ना इकडचे राहणार ना तिकडचे राहणार ना. साहेबांनी सांगितले कोणी त्यांच्या आड येऊ नका, येऊ दे त्यांना करू. ह्यालाच म्हणतात देवत्व, म्हणतात ह्या माणसाकडे देवत्व आहे. माणूस हा उद्धव साहेब ठाकरे म्हणजे साहेब बोलू, साहेबाच्या पलीकडचं त्यांचं आपलं नातं आहे. आपल्याला मोठ्या बंधूसारखा असेल ना, तर लहान बंधूसारखा असेल, पण ह्या माणसाच्या मागे आपल्याला उभं राहायचं आणि अजिबात रडायचं नाही राधिका, अजिबात रडायचं नाही. ओके, द्वेषाने बाहेर पडायचं आणि आपण पण घ्यायचं की एक एक व्यक्ती, एक एक शिवसैनिक तिकीट बिकीट गेलं खड्ड्यामध्ये, पण गेलं खड्ड्यामध्ये आपल्या कल्याण डोंबिवलीवर, आपण महानगर, आपल्या महानगरपालिकेवर आपला भगवा फडकवायचा. बघू कोणते किती त्यावेळेस काय काय करतायत ते, किती गुंडगर्दी करतायत, काय करतायत. डोंबिवलीच्या बायकांनी एकत्र होऊन ते श्रीकांत शिंदेच्या माणसांशी लढले आणि फोटो काढले श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेचे. सामान्य सगळं सर्व 56 आमदार म्हणजे काय ते गेलेत ना, 56 लोक, 56 जण म्हणजे शिवसेना नाहीये, करोडो शिवसैनिक म्हणजे शिवसेना. करोडो बरोबर. आम्ही शिवसेना त्याचं आहे, आम्ही शिवसेना त्याचं म्हणून आम्हाला काय, दुनियाला तुम्ही स्वतःला फसवताय, कोणाला फसवताय तुम्ही, आम्ही शिवसेनेचा ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाणार आहे, त्याच्या पोराला अश्रू दिले. अरे पोराला तुमची लायकी नाहीये, बाळासाहेबांच्या फोटो समोर पण उभी राहायची, लाजा वाटल्या पाहिजेत, लाजा. हिंदू हृदय सम्राटच्या मुलाला तुम्ही मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यायला लावून, तुम्ही तिथं आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाल ना, तर यांचे तुकडे पडतील. यांनी जाऊ नये तिथं, शिवसैनिक कंपन्या बसणार. त्यांनी ना आम्ही तुमच्यामध्ये येणार नाही, पण तुम्ही असली नाटक ढोंग करू नका, तुमच्या अंगाशी येतील ती. तुम्हाला लाज असेल ना तर तिथं जाऊ नका, एवढंच चांगलंय. आणि राधिका उद्यापासून एक एक मिनिट, एक एक क्षण आपला